काँग्रेस पहिल्यांदाच 400 पेक्षा कमी जागा लढणार आहे. यंदा काँग्रेस 328 जागांवर लोकसभा लढणार आहे, तर 2019 तुलनेत यंदा 93 जागा कमी लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पहिल्यांदाच लोकसभेच्या 400 पेक्षा कमी जागांवर निवडणूक लढवते आहे, आणि खरं तर ते 328 जागांवर निवडणूक लढवत आहेत, जी 2019 मध्ये लढलेल्या संख्येपेक्षा 93 जागांनी कमी दिसते आहे. आघाडीची अनिवार्यता हे एक महत्वाचे कारण आहे. पक्षानं 2019 मध्ये लढवलेल्या तब्बल 101 जागा इंडिया आघाडीतील भागीदार पक्षांना देण्यात आल्यात. आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे, सध्या आपल्या सोबत आहेत. शिवाजी, गौरी, आतापर्यंत काँग्रेसने ज्या जागा लढलेल्या आहेत त्याची आकडेवारी आणि 2014-2019 ला झालेला पराभव यामागचं कारण आहे. त्यामुळे सोबत असणाऱ्या पक्षांना सोबत घेणं गरजेचं आहे, मित्र पक्षांना, त्याचबरोबर अपक्षांना देखील त्यांनी काही ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. जर आपण पाहिलं तर 2014 ला काँग्रेस 467 जागावरती निवडणूक लढलं होतं. त्याच्यानंतर 2009 जर आपण आकडेवारी पाहिली तर ते त्यावेळेस देखील 450 आसपास जागा लढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. 2019 आकडेवारी आपण पाहिली तर 421 जागावरती लढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि 2009 आकडेवारी जर आपण पाहिली ती देखील 400 पेक्षा अधिक होती. मात्र या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर 2004 ला 417 जागा लढल्यानंतर त्यांना 206 जागा मिळाल्या होत्या. 2009 देखील तशाच पद्धतीने जागांची संख्या वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र 2019 52 जागावरती विजय झाला. 2014 ला 46 जागांवरती विजय झाला होता. त्यामुळं एकंदरीत काँग्रेस जास्त जागा लढते, मात्र स्ट्राईक रेट जो होता काँग्रेसचा तो कमी झाला होता. आणि त्यामुळं असं झालं होतं की प्रत्येक राज्यामध्ये मित्र पक्षांना अपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढणं गरजेचं होतं. आणि यावेळेस पहिल्यांदाच असं झालंय की कर्नाटकमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढते, कारण ती जनता दल सेक्युलर सोबत होते. यामागे जनता दल सेक्युलर आता भाजपसोबत गेलेला आहे. ओडिसामध्ये सर्वाधिक जागा लढताना पाहायला मिळते. मात्र महाराष्ट्र असो किंवा बिहार असो, उत्तर प्रदेश असो, या सर्व राज्यामध्ये त्यांनी मित्र पक्षांना मोठ्या प्रमाणात जागा दिलेल्या आहेत. आणि खास करून महाराष्ट्रामध्ये संख्या मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे, कारण उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेस सोबत आल्यामुळं या ठिकाणी जागा घेतलेल्या आहेत काँग्रेसच्या. मात्र काँग्रेसच्या जागा निवडून येण्याचं प्रमाण यामुळे वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. गौरी, हो हो, नक्की शिवाजी. तर 2019 तुलनेत यंदा 93 जागा काँग्रेस कमी लढण्यात असल्याचं समोर आलंय. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.